हॅलो सर, स्कॉलरशिप एक्झाम मध्ये मुलं येऊन एक वर्ष झाले, दोन वर्ष झाले, तीन वर्ष झाले, तरी पण आमच्या मुलांना स्कॉलरशिप ची अमाऊंट बँकेत आली नाही, याचं काय कारण असेल सर? नमस्कार, मी संतोष बच्छाव सर, स्कॉलरशिप एक्झाम कोच, जवाहर नवोदय एक्झाम कोच आहे. मला पालकांचे असे नेहमी फोन येतात की सर, मुलांना स्कॉलरशिप मिळाली पण त्यांच्या अकाउंटला स्कॉलरशिप अमाऊंट आलीच नाही. तर चला तर मग या व्हिडिओमधून आपण बघूया पालकांनी कोणत्या तीन गोष्टी क्रॉस चेक करायला पाहिजे, ज्यामुळे त्यांची खात्री होईल की तुम्हाला स्कॉलरशिपची अमाऊंट तुमच्या मुलांच्या बँक अकाउंटला जमा होईल. पहिली गोष्ट आपल्याला चेक करायची आहे ती म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर स्कॉलरशिपची जी अमाऊंट आहे ती फक्त स्टेट बोर्डच्या मुलांनाच मिळते. CBSEच्या मुलांना मिळत नाही आणि ICSE बोर्डच्या मुलांना मिळत नाही. ही गोष्ट सर्वात पहिले आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की जेव्हा मुलं स्कॉलरशिप एक्झाम मेरिट लिस्टमध्ये येतात, जेव्हा त्यांचा तो मेरिट लिस्टमध्ये स्कोर त्यांच्या स्क्रीनवर दिसतो, स्कोर तेव्हा त्यांना एक मेसेज येतो की तुम्ही तुमचे डिटेल्स आणि बँक डिटेल्स स्कूलमध्ये जमा करा, स्कूलवाले वरती गव्हर्नमेंटला ते पाठवतील. ॲक्च्युली काय होतं ना, मी बघितलं बऱ्याचशा इंग्लिश मिडियम शाळांमध्ये त्यांना स्कॉलरशिप एक्झाम आयडिया असते पण ह्या पुढच्या ॲडमिन प्रोसेसची माहिती नसते, त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर स्टुडंट्सचे डिटेल्स आणि त्यांचे बँक डिटेल्स स्कॉलरशिपच्या वेबसाईटवर जाऊन फिलअप करणे राहून जाते, त्यामुळे मग मुलांना ते मेरिट लिस्टची मध्ये आल्यानंतर देखील स्कॉलरशिप मिळत नाही. सो पालकांनी एक गोष्ट खात्री करायची की तुमच्या मुलांचे डिटेल्स स्कूलमध्ये स्कॉलरशिपच्या वेबसाईटवर फिलअप केलेले आहेत का, स्टुडंटचे डिटेल्स आणि त्यांचे बँक डिटेल्स याची एकदा खात्री करायची. नंबर तीन, ठीक आहे जर काही स्कूल्समध्ये स्टुडंटचे डिटेल्स आणि बँक डिटेल्स स्कॉलरशिपच्या वेबसाईटवर फिलअप केले ओके, पण नंतर मग तिथून पुढे देखील एज्युकेशन डिपार्टमेंटचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचा तिथे फॉलोअप घेणं गरजेचं असतं. मी असं पण बघितलेलं आहे एका ठिकाणी की 5 मिनिटावर 2 शाळा आहेत ओके, एक शाळा आहे तिथे स्कॉलरशिपची अमाऊंट आहे ती सर्व विद्यार्थ्यांना मिळालेली आहे, दरवर्षी रेग्युलरली मिळते, आणि 5 मिनिटाच्या अंतरावर दुसरी शाळा आहे, तिथल्या शाळेतले मुलं जे स्कॉलरशिप एक्झाम मेरिट लिस्टमध्ये आले होते त्यांना गेल्या 2 वर्षापासून स्कॉलरशिपची अमाऊंट नाही मिळते ओके. सो ह्या प्रॉब्लेममधून दूर होण्यासाठी ह्या 3 उपाययोजना आपण लक्षात ठेवूया. पहिले तर एक लक्षात ठेवूया गोष्ट की स्कॉलरशिप फक्त स्टेट बोर्डच्या मुलांनाच मिळते. दुसरी गोष्ट, स्कॉलरशिप मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर स्टुडंट डिटेल्स आणि त्यांचे बँक डिटेल्स स्कूलने स्कॉलरशिपच्या वेबसाईटवर फिलअप केले आहेत का, आणि तिसरी गोष्ट, स्कूलने स्टुडंटची डिटेल्स आणि बँक डिटेल्स वेबसाईटवर जमा केले, वेबसाईटवर सबमिट केले, पण तिथून पुढे त्यांनी संबंधित अधिकारी आणि एज्युकेशन डिपार्टमेंटचा फॉलोअप ते रेग्युलरली घेता आहे का ओके. या 3 गोष्टी करा, नक्की स्कॉलरशिप मिळाल्यानंतर मुलांना नक्की मिळण्यास मदत होईल ओके. अजून देखील तुम्हाला स्कॉलरशिप रिलेटेड काही प्रश्न असतील नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नमूद करू शकता, आणि या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. अजून देखील काही माहिती तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम जवाहर नवोदय विद्यालयाबद्दल हवी असेल नक्कीच कमेंटमध्ये लिहून कळवा. धन्यवाद.